नमस्कार मैत्रिणीनो, मैत्रिणीनो आपण नेहमी विचार करतो की आपणास किचन टिप्स स्वयंपाकासाठी नवनवीन टिप्स व डिशेसची माहिती मिळावी। तर आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्वयंपाक करताना वापरात येणाऱ्या काही खास टिप्स, ज्यांचा वापर तुम्ही आरामाने आपल्या किचनमध्ये करू शकता। नंबर एक, स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे। किचन ओटा, शेगडी, ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाहीत। नंबर दोन, रोजच्या रोज किचन स्वच्छ करण्याची सवय आपणास असावी। हात स्वच्छ धुतल्यानंतरच कामाला सुरुवात करावी। नंबर तीन, दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेले वस्तू स्वच्छ धुऊन आपल्याला जागी व्यवस्थित ठेवाव्यात। नंबर चार, किचनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठीच आपण लिक्विडचा वापर करावा। नंबर पाच, आपल्या घरामधील तुपाचे भांडे, तेलाचे बॉटल किंवा तेलाची केटली या भांड्यांच्या खाली त्यांच्या साईजमध्ये ताटल्या ठेवाव्यात, किंवा न वापरलेले प्लास्टिकचे डबे असतील किंवा त्याचे झाकण, त्यामुळे तेलाचे डाग ओट्यावर लागत नाहीत आणि ओटा आपला व्यवस्थित राहतो। नंबर सहा, किचनमधील कचऱ्याचा डबा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा। नंबर सात, आठवड्यातून एकदा तो डबा धुवून उन्हात वाळवावा, ज्यामुळे जीवजंतू त्यात तयार होणार नाहीत। नंबर आठ, किचनमध्ये वास येऊ नये यासाठी किचनमधली लादी किंवा टाईल्स पुसताना त्यामध्ये थोडे जाडे मीठ टाका। नंबर नऊ, भाज्या चिरण्याआधी धुवून घ्याव्यात। नंबर दहा, चिरल्यानंतर त्या धुवू नयेत। नंबर अकरा, भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा, त्यामुळे रंग हिरवा तसाच राहतो। नंबर बारा, कच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात। नंबर तेरा, तूर डाळ उन्हात वाळू नये। नंबर चौदा, धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी, त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही। नंबर पंधरा, वाटाणा, मटकी, हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावी। नंबर सोळा, आपणास दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते। नंबर सतरा, डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेल्या कडुलिंबाचा पाला ठेवावा, त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही। नंबर अठरा, कडधान्य नीट निवडून घ्यावे। अगोदरच खराब असलेली कडधान्य भिजवल्यावर ते कुजण्याची शक्यता असते, यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो। नंबर एकोणावीस, कडधान्य पदार्थामध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावेत, यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या साईमुळे कीटक कडधान्याभोवती येणार नाहीत। नंबर दहा, गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामध्ये निघालेले पाणी टाकून देऊ नका। नंबर एकवीस, त्या पाण्याचा वापर पराठे तसेच चपाती याची कणिक मळताना करा। नंबर बावीस, स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत। नंबर तेवीस, तीन किंवा सहा महिन्याचे करावे, त्यामुळे मसाल्याचे स्वाद कमी होत नाही आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो। नंबर चोवीस, अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे, यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते। नंबर पंचवीस, त्यामुळे तुमचा रोज रोज मसाला बनवण्याचा वेळ जाणार नाही। नंबर सव्वीस, हिरवी मिरची जास्त दिवस टिकवावी यासाठी त्याचे देठ काढून एका डब्यात भरून ठेवल्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी, त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते। नंबर सत्तावीस, खसखस ही फ्रीजमध्येच ठेवावी। नंबर अठ्ठावीस,
भगर सुद्धा फ्रीज मध्ये ठेवावी. नंबर 29, बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीज मध्ये ठेवावा, त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो. नंबर 30, पुरी लाटल्यानंतर तळण्यासाठी 10 मिनिटे फ्रीज मध्ये ठेवावी, ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही. नंबर 31, नेहमी फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा. नंबर 32, फ्रीजला कोणत्याही पदार्थांचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत, त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल. नंबर 33, नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा, चुकून बिघडला तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो. नंबर 34, कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाहीत. नंबर 35, लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे. नंबर 36, पोहे करत असताना त्याचा लगदा होतो, ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा. जर आपण 2 वाट्या पोहे घेतले तर 1.5 वाटी कांदा वापरावा, म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत. नंबर 37, महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या, त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते. नंबर 38, भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका, त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल. नंबर 39, कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ, त्यामुळे चव आणखीन छान होईल. नंबर 40, पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते, यावेळी मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाका, त्यामुळे मीठ मोकळे राहते.